Histology of stomach. A topic about histology. मी पाठ्यपुस्तक तसं सांगितलं होतं की एलिमेंटरी कॅनल स्टार्ट फ्रॉम माउथ, एलिमेंटरी कॅनल स्टार्ट फ्रॉम माउथ एंड एंड्स इन टू द एनस. ब्यूकल कैविटी, फैरिंग, देन हियर इज दिस फैरिंग लीड्स इन टू द एसोफेगस. एट द बेस ऑफ फैरिंग देयर आर टू ओपनिंग. One is the opening of alimentary canal and another is the opening of respiratory tract. Alimentary canal to opening jay hai chala apun te esophagus. Thodkya taplela maithi asamun mita. Direct apun point lena hai. Esophagus leads to the stomach. Esophagus leads to the stomach and stomach leads to this intestine. Intestine is one part. Ek small intestine and a large intestine. Small intestine is the anek bhag hai. The intestine is anek bhag hai. Small intestine, large intestine. Small intestine with duodenum, ileum and a large intestine with rectum. Ase bhag padta and pratyek part of the function वेगवेगळा आहे. आता मी या ठिकाणी काही एक सिम्बॉलिक काढलेली डायग्राम, कारण का ही डायग्राम जर आपण ह्युमन बीइंगची बघितली तर याच्यामध्ये सुद्धा कोलॉन असतं, हे ट्रान्सवर्स कोलॉन सिकम असतं आणि या अशा पद्धतीनं हे एलिमेंटरी कॅनल आहे. जे एलिमेंटरी कॅनल काट झाले व्यवस्थित काट म्हणजे तुम्हाला एक कन्फ्युजन राहणार आहे. अशा पद्धतीने डिओडिनम आहे. डिओडिनम लीड्स इन टू द इंटेस्टाइन. इलियम, इलियम इज मच कॉइल्ड पार्ट ऑफ इंटेस्टाइन एंड इलियम लीड्स इन टू द लार्ज इंटेस्टाइन. त्याच्यामध्ये सुद्धा ड्युओडेनम आणि कोलॉन रेक्टम हे पार्ट आहे. या ठिकाणी हे लार्ज इंटेस्टाइन चा पार्ट आहे. लार्ज इंटेस्टाइन चा पार्ट हा रेक्टम आहे, सॉरी कोलॉन आहे. हे ट्रान्सवर्स कोलॉन, असेंडिंग कोलॉन आणि डिसेंडिंग कोलॉन असे त्याचे भाग आहे. आणि हा शेवटचा एनस. हे इलियम फायनल रेक्टम रेक्टम फॉरगेट इट नाउ. लुक हियर, आता हे कशासाठी करायचं? हे पार्ट जरी असले याच्यामध्ये फंक्शन आर डिफरंट. एलिमेंटरी कॅनलचा भाग असला तरी प्रत्येक पार्टचे फंक्शन वेगवेगळं आहे. ते कसं आहे आपण बघू. आपल्याला माहिती आहे की ऍज सून ऍज पुणे एंटर्स इन टू द स्टमक इट स्टार्ट टू डायजेस्ट. स्टमक मध्ये आल्यानंतर ते डायजेस्ट व्हायला, बट स्टमक हॅज अ थ्री पार्ट. स्टमकला सुद्धा तीन पार्ट आहे. कार्डियक स्टमक ते एसोफेगस लीड्स इन टू द स्टमक. पहिला जो पार्ट आहे स्टमकचा इट्स कॉल्ड एज कार्डियक स्टमक, कार्डियक पार्ट. कार्डियक पार्ट किंवा कार्डियक स्टमक. मिडल फंडिंग स्टमक, एंड पोस्टेरियर पायलोरिक स्टमक. स्टमक स्ट्रक्चर एंड पायलोरिक स्टमक यूज इन द ड्यूओडेनम. एंड ड्यूओडेनम फाइनली यूज इन द इंटेस्टाइन. एसोफेगस मध्ये डायजेशन होत नाही. एसोफेगस मध्ये डायजेशन होत नाही. डायजेशन ते स्टार्टेड इन टू द स्टमक. स्टमक सिक्रेट गॅस्ट्रिक ज्यूस. आपल्याला माहिती गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये एचसीएल आणि पेप्सिन असते, दोन एन्झाइम. पेप्सिन एन्झाइम ऍक्ट अपॉन प्रोटीन आणि एचसीएल
त्याचं पीएच जो आहे 1.5 to 3.5 पीएच ऍसिडिक असतं, एकदम ऍसिडिक असतं आणि ते ऍसिड हे स्टमक मध्ये सिटल होतं. जेव्हा इंटेस्टाईन मध्ये येतं त्या ठिकाणी डायजेशन ऍज वेल एज ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड इज टेक प्लेस. डायजेशन ऍज वेल एज ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड इज टेक प्लेस. स्टमक मध्ये ऍब्सॉर्प्शन होत नाही, फक्त डायजेशन प्रोसेस होतो. त्याच्यामध्ये प्रोटीन डायजेशन होतं. तर आपण हिस्टॉलॉजी बघूया. हिस्टॉलॉजिकल पार्ट आर क्वाईट सिमिलर इच अदर, बट देर इज स्लाइट डिफरन्स इन देअर प्रेझेन्स ऑफ डायजेस्टिव्ह ग्लँड अँड सम स्ट्रक्चर डिफरन्सेस. बेसिक पार्ट म्हणजे एसोफेगस पासून एलिमेंटरी कॅनलच्या, एसोफेगस, स्टमक, ड्युओडेनम, इलियम, रेक्टम, याचे जे बेसिक पार्ट आहे ते आपण समजले. सपोज एखाद्या एलिमेंटरीच्या कुठल्याही भागाचा पीएस घेतला, पीएस कट घेतला पाईप सारखा, हे आतल्या बाजूला हे मुख्य कॅव्हिटी, बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे इट्स कॉल्ड एज सिरोस. आउटरमोस्ट कवरिंग ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज सिरोस. कुठलाही पार्ट असला एलिमेंट, स्टमक असू दे इंटेस्टाईन, बाहेरचं मेम्ब्रेन आहे ते सिरोस विच इज फॉलोड बाय मसल लेअर. याच्या खाली मसल्स असतात. दोन प्रकारचे मसल आहेत, एक लॉन्जिट्युडियन मसल आणि दुसरं जो आहे तो सर्क्युलर मसल. सर्क्युलर मसल्स सर्क्युलर मसल आणि म्हणून याला मसल लेअर इट्स कॉल्ड एज मस्क्युलॅरिस. मस्क्युलॅरिस मस्क्युलॅरिस लेअर फॉलोड बाय सब म्युकोसा लेअर. सब म्युकोसा अँड इनर मोस्ट लेअर ऑफ एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड एज म्युकोसा. म्हणजे लक्षात घ्या, तुमच्या कुठल्याही एलिमेंटरी पार्ट असू द्या, त्याच्यामध्ये हे बेसिक पार्ट आहेत जे चार, सिरोसा इज ऑलमोस्ट देअर इट इज फॉलोड बाय मस्क्युलॅरिस और मस्क्युलॅरिस इज ऑल्सो कॉल्ड एज मस्क्युलॅरिस एक्स्टर्नल. देन इट इज फॉलोड बाय सब म्युकोसा अँड इनर मोस्ट लेअर कॉल्ड एज म्युकोसा. म्युकोसा मेम्ब्रेन. म्हणजे अशा पद्धतीने हा बेसिक जो प्लॅन आहे तो लक्षात असला पाहिजे. इंटेस्टाईन इथं टीएस ऑफ इंटेस्टाईन म्हणलं काही प्रॉब्लेम, टीएस ऑफ स्टमक म्हणलं काही प्रॉब्लेम, बट देर आर साइड स्लाइटली प्रोसेस इन देअर स्ट्रक्चर अँड देअर फंक्शन. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ देअर आर प्रेझेन्स ऑफ गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँड दे सिक्रेट इट्स सिलेंट टेक्निक. त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचे ग्लँड असतात, सेल, ऑक्सिन्सिक सेल आहेत, पेप्टिक सेल्स आहेत, चीप सेल्स आहेत, ज्या त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे हे जर लक्षात आलं असेल तर नक्की प्रॉब्लेम आहे. लक्षात तुमच्या सपोज कन्सिडर इट इज पार्ट ऑफ स्टमक, बाकी सगळं सेमच आहे. बाहेरचं मेंब्रेन सिरोसा विच इज फॉलोड बाय मस्क्युलॅरिस एक्स्टर्नल अँड इट इज फर्दर फॉलोड बाय सबम्युकस. जर स्ट्रक्चर काढलं टीएस तर अशा प्रकारचं तुम्हाला टीएस दिसत आणि याच्यामध्ये हे असं आता जे मेंब्रेन आहे इनर मेंब्रेन इज कॉल्ड एज म्युकस. हे म्युकसा मेंब्रेन आपल्याला अशा पद्धतीनं बघायला इथे तर म्युकस इनर म्युकसा आणि हा सबम्युकस. सबम्युकसामध्ये ब्लड व्हेसल्स असतात, लिम्फ व्हेसल्स असतात. इट्स कॉल्ड लॅमिना प्रोप्रिया. याला काय म्हणायचं? लॅमिना प्रोप्रिया. इट ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ मसल लेअर. इथं सुद्धा एक मसल लेअर असतं, ते आतल्या बाजूला असतं. इथं सुद्धा लॉन्जिट्युडियन अँड सर्क्युलर मसल असतो. इथं बाहेरच्या बाजूला असतो म्हणून त्याला आपण मस्क्युलॅरिस एक्स्टर्नल म्हणतो. अँड सर्क्युकसा अल्सो शोज प्रेझेन्स ऑफ मसल लेअर इज कॉल्ड मस्क्युलॅरिस इंटर्नल. म्हणजे दोन सेट आहेत मसलचे, मस्क्युलॅरिस एक्स्टर्नल आणि मस्क्युलॅरिस इंटर्नल. या ठिकाणी आपण स्टमक म्हटलेलं नाही किंवा इंटेस्टाईन म्हटलं, बेसिक स्ट्रक्चर असत. स्ट्रक्चर असत आउटरमोस्ट लेअर इज मेड अप ऑफ द सिरोस ऑफ कनेक्टिव्ह
tissue, which is followed by muscle layer. It consists of two sets of connective tissue, muscle, that is the circular muscle and longitudinal muscle. Longitudinal muscle, outer side, on inner side, circular muscle. Then followed by submucosa. Submucosa shows presence of lamina propria, having blood vessels or capillaries and muscle layer. It also contains two sets of muscle, that is the longitudinal muscle and circular muscle. म्हणजे म्हणून या आतल्या बाजूला असं म्हणतात आपण मस्क्युलस इंटरनल आणि बाहेरच्या बाजूला जे असतात आपण मस्क्युलस एक्सटर्नल. या ठिकाणी काय पाहा, सर्विकसामध्ये या कनेक्टिव्ह टिश्यू असतात. दीज आर कॉल्ड मेसनर्स प्लेक्सस. मेसनर्स प्लेक्सस अँड मायोटिक प्लेक्सस. These are supposed to be the part of a lymphatic system. Myantric plexus and mesenteric plexus. These are supposed to be part of a lymphatic system or lymphatic. आपल्याला माहिती आहे WBC RBC lymphatic system असतात, नोड्स असतात आपल्या शरीरामध्ये आणि जे आपल्या अँटीबॉडी फॉर्मेशन किंवा प्रोटेक्शनचे काम करतात. लक्षात, हा झाला बेसिक स्ट्रक्चर. डोक्यात घ्या तुमच्या, मी पुन्हा सांगतो, सेरोसा, मस्क्युलर एक्सटर्नल, सबम्युकोसा आणि सब म्युकोसामध्ये इनर म्युकस मेम्ब्रेन. हे जे मेम्ब्रेन आहे ते सिम्पल कॉलमनर एपिथेलियल सेल्स असतात. सिम्पल म्हणजे एक सिंगल लेअर असतो, कॉलमनर एपिथेलियल सेल्स. सब म्युकोसामध्ये ब्लड वेसल्स असतात आणि मसल्स असतात. त्या ठिकाणी जो दोन सेट आहेत मसलचे, लॉन्जिट्युडिनल मसल आणि सर्क्युलर मसल, आणि म्हणून आपण याला मस्क्युलस इंटरना असे म्हणतो. The muscle layer, submucosa and muscular layer also show presence of connective tissue. They are called as Meissner's plexus and myantric plexus. ठीक आहे, लुक या. आता समजून घ्या की सपोज दिस इज अ पार्ट ऑफ स्टमक. हा जर स्टमकचा पार्ट असेल तर या ठिकाणी गॅस्ट्रिक ग्लँड आहे. या ठिकाणी काय गॅस्ट्रिक ग्लँड असतो. गॅस्ट्रिक ग्लँड प्रेझेंट ऍट द बेस ऑफ गॅस्ट्रिक पीठ. जे खड्डे दिसतात त्याला गॅस्ट्रिक पीठ म्हणतात. ते जर स्मॉल इंटेस्टाइन असेल तर या ठिकाणी ब्रुनर्स ग्लँड असतात. काय असतात? ब्रुनर्स ग्लँड. या ठिकाणी ब्रुनर्स ग्लँड म्हणजे लक्षात घ्या तुमच्या की फक्त तुम्हाला काय मॉडिफिकेशन आहेत हे हॅव टू रिमेंबर. यू हॅव टू रिमेंबर दॅट. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे बेसिक पार्ट जर तुमच्या लक्षात आलं असेल, देर इज नथिंग कॉम्प्लिकेशन. देर इज नथिंग कॉम्प्लिकेशन. सो मग आपण थोडस एलॉबरेटेड स्ट्रक्चर बघूया कशा पद्धतीने दिसत. पीए जर घेतला तर स्टमकचा बाहेरचं मेमरी काय म्हणतो आपण त्याला? बाहेरचं मेमरी, आउटर मेमरी कॉलेज सिरोसा. It is the layer of connective tissue called as serosa. काय करायचं डायग्राम काढताना बरं, आता तुम्हाला सगळं बऱ्यापैकी ऑनलाईनच दिसते तुमच्या शीट पण आहे, कारण फिजिकली डायग्राम काढायचे असते, पेपर द्यायचं असतं ऑफलाईन, तर मग हे थोडेसे टेक्निक उपयोग पडले असते. तर काय सांगता येत नाही, तयारी ठेवावी. सिरोसा लेअर नंतर या ठिकाणी ते मसल लेअर आहे. मसल लेअर त्या ठिकाणी किती सेट आहे? दोन सेट आहे आणि म्हणून त्याला आपण सांगतो मस्क्युलस एक्सटर्नल. देर आर लॉन्जिट्युडिनल मसल एज वेल एज सर्क्युलर मसल. देर आर लॉन्जिट्युडिनल मसल एज वेल एज सर्क्युलर मसल आणि याला आपण म्हणतो मस्क्युलस लेअर. मस्क्युलस त्यानंतर जो पार्ट आहे तो सबम्युकोसा. हा स्टमकचा जर पीए जर बघितला तर अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल आणि याला या इनर मोस्ट मेम्ब्रेन याला आपण हा जो मोठा स्पेस त्याला म्हणूया सबम्युकोसा. आणि इनर मोस्ट लेअर ऑफ अ सिम लेअर इज कॉल्ड एज म्युकोसा लाइनड बाय
म्यूकस मेम्ब्रेन, नाइन बाय म्यूकस मेम्ब्रेन। म्यूकस मेम्ब्रेन म्हणजे साधारण लक्षात घ्या तुमच्या आपल्या बकल कॅव्हिटी मध्ये गालाच्या आतली जी बाजू आहे ती म्यूकस मेम्ब्रेन, एसोफेगसच्या आतल्या बाजूला जे आहे ते म्यूकस मेम्ब्रेन, म्हणजे एलिमेंटरी कॅनलची जी आतली बाजू सगळे आहे फ्रॉम बकल कॅव्हिटी अप टू दी रेक्टम और एनस इट इज कॉल्ड म्यूकस मेम्ब्रेन। हे म्यूकस मेम्ब्रेन आणि म्हणून आतलं जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो म्यूकोसा। ठीक आहे, नाव इट इज स्पेस, दिस स्पेस इज कॉल्ड एज लॅमिना प्रोप्रिया। कन्सिस्ट ऑफ ब्लड वेसल अँड लिम्फ। बिसाइड दॅट सर म्यूकोसल लेअर ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ मसल लेअर अँड देअर इज ऑल्सो प्रेझेन्स ऑफ फुसे ऑफ मसल अँड एअर कॉन्टॅक्ट मसल अँड सर्क्युलर मसल। हे आतल्या बाजूला असतं म्हणून याला आपण म्हणतो मस्क्युलरिस, मस्क्युलरिस इंटरना आणि बाहेरच्या बाजूला असतं त्याला आपण म्हणतो मस्क्युलरिस एक्स्टर्नल। बिसाइड दॅट इट ऑल्सो शोज मसल लेअर ऑल्सो शोज प्रेझेन्स ऑफ ए कनेक्टिव टिश्यू कॉल्ड मेसनस प्लेक्सस and mind reflexes. Lakshat gaya, basic hip complete locator badal ka karta hip, it is TS of stomach aaj ek groove hai yala manate gastric pit, gastric pit and here there are presence of gastric gland. At the base of gastric pit there are presence of gastric gland. Alexander gastric gland, if it is a part of intestine it shows Brunner's gland. Ya tikan ka asta Brunner's gland. Ani ya tikani je fold hai stomach madhe, these folds are large but in alimentary canal these folds are very much folded and because of this there is difference between the inner lining of stomach and intestine. Stomach madhe inner fold madhe mucous membrane je folded aste broad aste and intestine madhe tyacha fold up mucous membrane are more in number as compared to the stomach. Ite ek lakshat tumcha hani ya tikani Brunner's gland astat स्टमक मध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, लक्ष देते का तुमच्या? येस एनीबडी इन चॅट बॉक्स आय एम शेअरिंग इमेज, कोण आहे? येस गाडगे, गुड, समजलेलं आहे। पा मी आता शेअर करतो एक स्क्रीन, बेसिक लक्षात घ्या तुमच्या। या ठिकाणी बघा की अलिमेंटरी कॅनल हे सगळे पार्ट दाखवलेले आहेत, स्टमक इंटेस्टाईन त्याच्यामध्ये
लार्ज स्मॉल इंटेस्टाइन ही लार्ज स्मॉल इंटेस्टाइन में ड्यूओडेनम आणि इलियम आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये काय असते ड्यूओडेनम किंवा कोलन रेक्टम आणि एनस हे काय पार्ट आहे ठीक आहे मगाशी आपण एक्सप्लेन केल्याप्रमाणे या ठिकाणी बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सिरोसा मस्क्युलर स्लेव्ह सबम्युकोसा आणि म्युकोसा याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सिरोसा इज आउटर मस्क्युलर and which is followed by muscularis inner circular muscle and outer longitudinal muscle tyanantar jo bhag hai to mucosa hai ani atla jo mucosa mhanje kay he fold dakhavle tela apan mucosa asu mhanu ani mukuli ji jaga dakhavleli aahe ya thikani hi hi ji jaga aahe ti tyachi aahe kashache submucosa don diagram dakhavle je basic part na tumche lakshat ale ki elevator cha kutlahi part asu dya tyachi basic part he sagle ashes rahnar ahet त्याच्यामध्ये बदल होत नाही त्याचे स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन आहे नो डाउट ठीक आहे हे स्टमकचे पार्ट आहे इसोफेगस लीड्स इनटू द कार्डियक स्टमक व्हिच लीड्स इनटू द फंडिक स्टमक एंड फाइनली डिस्टर्ब पार्ट ऑफ द स्टमक इज कॉल्ड एज फाइनल स्टमक त्याच्यामध्ये तीन भाग आहेत कार्डियक स्टमक या ठिकाणी डायरेक्टली लीड करेल एसोफेगस लीड्स इनटू द कार्डियक स्टमक डायग्राम थोडीशी वेगळ्या पद्धतीने दाखवतो पण एसोफेगस डायरेक्टली लीड्स इनटू द कार्डियक स्टमक अशा पद्धतीने हे कार्डियक स्टमक या ठिकाणी एसोफेगस या ठिकाणी जे त्याला कार्डियक पण आहे कार्डियक स्टमक मिडल पार्ट जे आहे तो फंडिक आहे आणि डिस्टल आहे तो पायलोरिक आहे सिंपल म्हणजे हे तर लक्षात आलं आणि पुढे मग पायलोरिक स्टमक लीड्स इनटू द डिओडेनम मिडल पार्ट जो आहे फंडिक स्टमक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट एज इट सिक्रेट सर्टन एन्झाइम्स फॉर द डायजेशन ऑफ फूड बघा या ठिकाणी मी सांगितलेलं आहे द सिरोसा विच इज द टॉप लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू दॅट होल्ड द गट टुगेदर अँड अटॅच इट ॲबडोमेन हे बाहेरचे मेम्ब्रेन आहे पेरिटोनियल मेम्ब्रेन हे बाहेरचे मेम्ब्रेन जे आहे त्या बाहेरच्या मेम्ब्रेनला आपण काय म्हणतो सिरोसा कनेक्टिव्ह टिश्यूचं मेम्ब्रेन विच इज फॉलोड बाय मसल लेअर सर्क्युलर मसल्स आहेत आणि लॉन्जिट्युडनल मसल्स आहेत नंतरचा पार्ट आहे तो सबम्युकोसा सबम्युकोसा आणि त्याच्यानंतर पुन्हा मस्क्युलरिस म्युकोसा म्हटलेला सर लक्षात घ्या तुमच्या मसल लेअर दोन ठिकाणी आहे एक सिरोसा नंतरचं दुसरं मस्क्युलर सेक्शन आणि सबम्युकोसामध्ये सुद्धा मसल लेअर आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा लॉन्जिट्युडल आणि सर्क्युलर मसल त्यानंतर बघतो की आपण इनर लायनिंग बघतो इनर लायनिंग ऑफ मसल कन्सिस्ट ऑफ कॉलमनर सेल्स सिंगल लेअर ऑफ कॉलमनर सेल्स त्याला आपण म्युकस मेम्ब्रेन असं म्हणतो म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही जर बघितलं तर स्ट्रक्चर हे एलिमेंटरी कॅनलचं कुठल्याही पार्टचं स्ट्रक्चर हे सारखंच असतं मस्क्युलरिस मी सांगितल्याप्रमाणे देर आर टू सेट्स ऑफ कनेक्टिव्ह सॉरी मसल लॉन्जिट्युडनल मसल अँड सर्क्युलर मसल आणि दुसरा सेट जर कुठे आहे तो सबम्युकोसामध्ये असतो आपल्याला माहिती आहे का मसलचं फंक्शन आहे कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे की आपल्याला जेव्हा भूक लागते प्रचंड तेव्हा तुम्ही काय म्हणता माझ्या पोटात कावळे वाढायला पोटात कुरकुरकुर वाजायला पोटात कुरकुर वाजतं म्हणजे काय की हे मसलची मुवमेंट सुरू होते त्याला आपण पेरिस्टाल्टिक मुवमेंट म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या मध्ये स्टेशनरी मुवमेंट आणि साल्टिटरी मुवमेंट मसल अशी वेव लाईक मुवमेंट करतं मसल अशी वेव लाईक मुवमेंट करतं आणि त्याचबरोबर एका जागेवर घुसवली की सुद्धा क्रिया करतं बिकॉज इट इज बिकॉज ऑफ द लॉन्जिट्युडनल मसल अँड सर्क्युलर मसल आणि जेव्हा आपलं पोट मोकळं असतं तेव्हा आपल्याला प्रचंड भूक लागलेली असते आणि पोटात कावळी वाढायला कुरकुर करायला लागते ते कशामुळे होते जेव्हा हार्ट स्टमकमध्ये काही नसतं तेव्हा हे सॅट लाईक स्ट्रक्चर आहे बॅक लाईक स्ट्रक्चर स्टमकचं हे मेमरी एकमेकाला अशी जोडलेली असते आणि त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये हालचाल होते आणि मग त्याच्यामध्ये थोडासा गॅप असतो आणि ते हवा त्या ठिकाणी वाजायला लागतो म्हणजे हे मसल त्यातले हालायला लागतात आणि स्टमक असं कुळकुळ कुळकुळ करायला लागतं असं म्हणतो तर ही कशामुळे इट इज बिकॉज ऑफ द मसल या सबम्युकोसा मी सांगितलं सबम्युकोसा विच कंटेन ब्लड व्हेसल लिम्फ व्हेसल अँड नर्व टू कंट्रोल द मसल इट मे ऑल्सो कंटेन सिक्रेटरी ग्लँड्स म्हणजे सबम्युकोसामध्ये काय असतात ब्लड वेसल्स आहेत लिम्फ वेसल्स आहेत ठीक आहे
त्यालाच आपण हा जो मोकळा स्पेस आहे या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर हा जो मोकळा स्पेस आहे हा लॅमिना प्रॉपरी आहे. त्याच्यामध्ये ब्लड वेसल लिप वेसल असतो. पुढचा पार्ट आहे तो म्युकोसा. म्युकोसा म्हणजे इनर मोस्ट पार्ट, इनर लेअर, इनर मेम्ब्रेन ऑफ द एलिमेंटरी कॅनॉल इज कॉल्ड एज म्युकोसा. एलिमेंटरी कॅनॉल द सिक्रेट डायजेस्टिव्ह ज्यूस एज वेल एज ऍफ्टर द फूड इन इंटेस्टाइन ऍफ्टर द फूड इज सेक्रेटेड इन स्टमक द सिक्रेट द एन्झाइम इन स्मॉल इंटेस्टाइन दे ऑल्सो सिक्रेट सर्टन एन्झाइम्स. ऑन द इनर साइड नेक्स्ट टू द ल्युमेन द स्पेस इन साइड द गट इज अ थिन लेअर ऑफ सेल कॉल्ड एज एपिथेलियम. याला एपिथेलियम, सिंपल एपिथेलियम किंवा सिंगल एपिथेलियम. और म्युकोसा सेल आर कॉन्स्टंटली वॉर्न अवे. वॉर्न अवे म्हणजे काय? झिजतात, निघून जातात, नष्ट होतात, घासून जातात बाय फ्रिक्शन विथ फूड मूव्हिंग थ्रू द गट. सो आर कॉन्टिन्युअस कॉन्स्टंटली बिईंग रिप्लेस्ड. स्टमकचे सेल ह्या फ्रिक्शनमुळे निघून आणि शक्यता निघतात आणि म्हणून त्या रिप्लेस केल्या जातात न्यू सेल पण. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे जो स्टमकमध्ये काय असतं तर गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात. मी सांगितलं की या ठिकाणी इनर मेम्ब्रेन आहे जी म्युकस मेम्ब्रेन आहे तो फोल्डेड असतो अशा पद्धतीने. आणि या फोल्ड हे जे डिप्रेशन आहे जर पडले तर गॅस्ट्रिक पीट, गॅस्ट्रिक पीट आणि ऍट द बेस ऑफ गॅस्ट्रिक पीट देर आर प्रेझेन्स ऑफ गॅस्ट्रिक ग्लँड. या ठिकाणी गॅस्ट्रिक ग्लँड बी द गॅस्ट्रिक ग्लँड सिक्रेट व्हेरियस काइंड्स ऑफ पेन. त्या ठिकाणी दोन तीन प्रकारचे सेल, ऑडिटरी सेल आहेत, चीफ सेल्स आहेत, पॅराइटल सेल्स आहेत. ह्या प्रत्येक सेलचं फंक्शन हे वेगवेगळं आहे. फॉर एक्झाम्पल चीफ सेल देर ऑल्सो कॉल्ड झायमोजेन सेल ऑर ऑल्सो कॉल्ड पेप्टिक सेल. बी द सेल सिक्रेट द पेप्सिनोजेन. पा पेप्सिनोजेन आपल्याला माहिती आहे की आपल्या बकल कॅरोटिन स्टार्चचं डायजेशन सुरू होतं, एसोफेगमध्ये डायजेशन होत नाही. पण जेव्हा फूड स्टमकमध्ये जातं ॲज सून ॲज फूड एंटर्स इनटू द स्टमक गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेटेड बाय स्टमक वॉल ऑफ स्टमक. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय असतात? येथ सेल आणि पेप्सिन असतं. ते पेप्सिन जे असतं एन्झाइम ते इनॅक्टिव्ह असतं. इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये त्याला आपण पेप्सिनोजेन म्हणतो. इन प्रेझेन्स ऑफ येथ सेल पेप्सिनोजेन इज कन्व्हर्टेड इन टू दी ऍक्टिव्ह पेप्सिन अँड एक ऍक्ट अपॉन प्रोटीन. ते काय करतं? प्रोटीनवरती ऍक्शन करतं आणि मग त्यामुळे काय होतं? प्रोटीनचं डायजेशन होतं. दाखवत तुम्हाला पॉज करतो जरा. याला की बोर्ड पॉज पॉज हो ना पॉज करतो. एक बाबा ये कहा गया. बाबा एक थोडस नाराज झालं का बाबा? ठीक आहे बा आता पण आपण समजून घेऊया. As soon as food enters into the intestine, the enzyme pepsin, enzyme pepsin act upon protein. आता पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय? की जे एन्झाइम पेप्सिन आहे ही इनॅक्टिव्ह फॉर्म मध्ये असते. इनॅक्टिव्ह फॉर्म इट्स कॉल्ड एज पेप्सिनोजेन. पेप्सिनोजेन इट इज सिक्रेटेड बाय चीफ सेल. चीफ सेल सिक्रेट द एन्झाइम पेप्सिन. दे आर सो कॉल्ड एज झायमोजेन सेल. दे आर सो कॉल्ड एज पेप्टिक सेल. पेप्सिनोजेन इन प्रेझेन्स ऑफ एच सी एल कन्वर्टेड इन टू द पेप्सिनोजेन म्हणजे काय? इट्स कॉल्ड एज इनॅक्टिव्ह पेप्सिन. त्यामुळे इनॅक्टिव्ह पेप्सिन इज कन्वर्टेड इन टू द ऍक्टिव्ह पेप्सिन. इज कन्वर्टेड इन टू ऍक्टिव्ह पेप्सिन आणि
inactive pepsin into the active pepsin. And this pepsin acts upon the protein and convert it into the proteinase and peptide. Mucus next cell jya hai techa madhe, these mucus next cells secrete the mucus. And sagrat mahatvachi jya hai, the parietal cells, or they also called as auxiliary cell. Parietal cell or auxiliary cell. They secrete HCl, hydrochloric acid. Ye tikane teen cell mahatvache, chip cell, mucus cell and parietal cell. Chip cell secrete the pepsinogen and parietal cell secrete the hydrochloric acid or HCl and mucus cell secrete the mucus. These cells are present the wall of aluminum esophagus. Esophagus but the goblet cells are stuck, they secrete chiefly the mucus. अशा पद्धतीने स्टमक मध्ये सुद्धा म्युकस सेल असतात. त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे सेल, चिप सेल और दे आल्सो कॉल्ड डायमंडिन सेल और दे आल्सो कॉल्ड पेप्टिक सेल एंड दिस सीक्रेट द एंजाइम पेप्सिनोजेन और पेप्सिन. पेप्सिन ऍक्ट अपॉन प्रोटीन एंड कन्वर्ट इट इनटू द प्रोटीजेस एंड पेप्टाइड. अशा पद्धतीने आपला हा हा संपतोय. एनी डाउट? काही शंका आहे का? येस ऑर नो? भक्ती संध्या गाडगे? नो सर. स्नेहल गाडगे? नदीम? नदीम? अमित नवले? दुर्गेश्वरी? नो सर म्हणताय. नेहल गाडगे? वा ठीक आहे, काय हरकत नाही. व्हेरी नाईस. आपला तास संपेल आता.